अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावर्षी वाहन खरेदीत 40% वाढ झाली. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि या दिवशी सोनं, घर तसंच वाहन खरेदीसाठी नागरिक पसंती देत असतात. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वाहन खरेदी 40% वाढल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलंय. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार अक्षय तृतीया सणाच्या कालावधीत चारचाकी वाहन खरेदी नोंदणीत 22%, तर दुचाकींच्या खरेदी नोंदणीत 19% वाढ झाली आहे. मुंबईतल्या बोरिवली RTO मध्ये सर्वाधिक 489 चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे, तर वडाळा RTO मध्ये 835 दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. यासोबतच मुंबई आणि परिसरातील RTO मध्ये 200 अधिक नवीन इलेक्ट्रिक वाहनं आणि CNG वाहनांचं बुकिंग करण्यात आलंय. वाहन खरेदीत यंदा 40% वाढ झालेली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घर, सोनं आणि वाहन खरेदीसाठी नेहमीच पसंती असते, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गाड्यांची मागणी वाढलेली आहे आणि 40% वाढ वाहन नोंदणीत या ठिकाणी खरेदीत झालेली आहे. तर 22% चारचाकी गाड्यांची त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. यंदा वाहन खरेदीत 40% वाढ झालेली आहे.